जोपर्यंत निवडणुका लागत नाही तोपर्यंत कुठल्याही जागा वाटपाचा निर्णय होत नाही, हे कुठलीही धुसफूस नाही आहे। शेवटी एक परिवारामध्ये तीन भाऊ असल्यावर काही ना काही एखाद्या विषयाला धरून कमी जास्त होऊ शकतं, पण मनभेद नाही आहे। काही प्रसंग आला तरी समर्जित घाडगेसारखा नेता कधीही पक्षापासून फारकत घेऊ शकत नाही। पवार साहेब आमच्या सर्वांकरता आदरणीय आहेत, परंतु ज्या पद्धतीने अजितदादा पवारांनी संपूर्ण आलेख मांडला, माननीय शरद पवार साहेबांचं संपूर्ण जीवनचरित्र मांडलं, त्यावरून असं वाटतं की वेळोवेळी त्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्यामुळं पक्षही अडचणीत आला आणि त्यांच्याबद्दल ती विश्वासार्हताही कमी झाली आणि परिवारामध्ये सुद्धा पवार साहेबांना वारंवार कुठं बोलावं लागलं। परिवारही सुटला नाही राजकारणापासून, याचा अर्थ असा होतो। त्यामुळे आता पुढे बघावं लागेल की अजितदादांनी ज्या पद्धतीने भूमिका घेतली आहे ती भूमिका महाराष्ट्र हिताची देशहिताची आहे। आणि काल छगन भुजबळ साहेब आपले धनंजय मुंडे सुनील तटकरजी सर्वांनी मांडलंच आहे की आम्हाला का बाहेर यावं लागलं, आम्हाला का त्या ठिकाणी वेगळं व्हावं लागलं। त्यामुळं निश्चित हे बघितलं पाहिजे की हे कशामुळे झालं आहे। महाराष्ट्राची जनतेला काल अजितदादांनी संपूर्ण सत्य परिस्थिती मांडली आणि सत्य परिस्थिती मांडताना त्यांनी स्वतः मी पवार परिवाराचा आणि मी कधी खोटं बोलू शकत नाही, त्याबद्दल त्यांनी काही गंभीर विधानही केले आहेत। त्यामुळे मला वाटतं की आपण अजित पवार साहेबांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि महाराष्ट्र सुद्धा विश्वास करेल। 90 जागा लढणार आहे असं म्हटलंय अजितदादा, तर 90 जागा अजितदादा लढणार असेल तर तिन्ही पक्षात जागांचं वाटप कसं नाही? मला वाटतं की आता जागेबद्दल काय बोलणं झालं काय नाही बोलणं झालं हे माझ्या अधिकार क्षेत्रात नाही, परंतु जोपर्यंत निवडणुका लागत नाही तोपर्यंत कुठल्याही जागा वाटपाचा निर्णय होत नाही। साधारण असं युतीमध्ये असतं, आज आम्ही किती म्हटलं आम्ही एवढा लढू, उद्या शिंदे साहेबांनी म्हटलं एवढा लढू, किंवा अजितदादांनी म्हटलं एवढा लढू, हे चित्र जेव्हा स्पष्ट होतं जेव्हा निवडणुका लागतात। आज काही निवडणुका नसल्यामुळं मला वाटतं या गोष्टीला आज सध्या काही माझ्या दृष्टीने त्या ठिकाणी महत्व नाही आहे। राष्ट्रवादीमुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे जे आहेत ते मुंबई भाजीचे कार्यक्रम आहेत ते रद्द करतात, म्हणजे गडचिरोलीमध्ये शासन आपल्या दारी जो कार्यक्रम तो रद्द झालेला आहे, त्या दिवशी तडकाफडक ते नागपूर सोडून गेले, त्यामुळे कुठेतरी अस्वस्थता आहे आणि यामुळे मंत्रिमंडळ सुद्धा विस्तार जो आहे तो लांबणीवर टाकण्याची चर्चा आहे आणि कुठेतरी अस्वस्थता जी आहे ते वाढत चालली आहे शिंदे गटामध्ये। कालच मी एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो, त्यांच्या पक्षाची बैठक आधीच ठरली होती त्यामुळे ते नागपूरवरनं गेले आणि नागपूरला ते आलेच ना, त्यांनी माननीय महामहिम राष्ट्रपतीजींना त्या ठिकाणी भेटून विमानतळावर त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करून मग ते गेलेत आणि मग देवेंद्रजी नागपूरमध्ये होते कार्यक्रमाला, मग विदर्भात गडचिरोली देवेंद्रजींनी अटेंड केलं। त्यामुळे एखादी पक्षाची बैठक लागली असेल आणि मुख्यमंत्री असं असतं की त्यांना अनेक विषय असतात। मला एक सांगायचं आहे, काल उदय सामंतनी सांगितलं मी सांगितलं की कुठलीही धुसफूस नाही आहे। शेवटी एक परिवारामध्ये तीन भाऊ असल्यावर काही ना काही एखाद्या विषयाला धरून कमी जास्त होऊ शकतं, पण मनभेद नाही आहे मतभेद नाही आहे आणि त्यामुळं हे सरकार जे आहे ते अत्यंत पॉवरफुल सरकार आहे, मजबूत सरकार आहे, आतापर्यंतच्या इतिहासातलं सर्वात जास्त बहुमत या सरकारला आहे आणि त्यामुळं मला वाटतं की प्रचंड ताकदीने हे बहुमत पुढे टिकेल आणि यापेक्षा जे आज बहुमत आहे शिंदेजी फडणवीसजी आणि त्या ठिकाणी दादा या तिघही नेत्याच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आता जी संख्या विधानसभेची ती संख्या 10-20% पुन्हा वाढल्याशिवाय राहणार नाही हे त्या ठिकाणी या महाराष्ट्र बघेल। आपल्याला मंत्रिपद दिल्यामुळे समाजित घाटके नाराज आहे आणि ते आज आपली भूमिका जी आहे ते जाहीर करणार आहे, भाजपपासून फारकत घेण्याची देखील शक्यता आहे। मी समर्जित घाडगेला ओळख, समर्जित घाडगे हा रक्तामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये असणारा कार्यकर्ता आहे, अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता आहे, निष्ठावान नेता आहे। निष्ठावान कार्यकर्ता निष्ठावान नेता असल्यानंतर काही प्रसंग आला तरी समर्जित घाडगेसारखा नेता कधीही पक्षापासून फारकत घेऊ शकत नाही,
समर्जित घाडगे हा आमच्याकरता अत्यंत महत्वाचा कार्यकुशल संघटनात्मक काम करणारा आणि पक्षाची विचारधारा पक्की पाळणारा हा कार्यकर्ता आहे, त्यामुळे कुणीही समर्जित घाडगेबद्दल संभ्रम करू नये. अजितदादा बोलले ते पण आता थोड्यापूर्वी छगन भुजबळ बोलले की वारंवार भाजपाशी चर्चा केल्यानंतरही पवारांनी शब्द फिरवला त्याचे परिणाम आता दिसतात. बरोबर आहे ना, जेव्हा तुम्ही परिवारातच त्या ठिकाणी विश्वासार्थ संपते, परिवारामध्ये तुमच्याबद्दलचं मत त्या ठिकाणी मतभेद होतात किंवा मनभेद होतात, तेव्हा तुम्ही बाहेरच्या लोकांना सांभाळू शकत नाही. परिवारात मनभेद होणे, मतभेद एखाद्या वेळी होऊ शकतात, पण कालच्या अजितदादाच्या बोलण्यावरनं जे मनभेद निर्माण झाले आणि त्यांनी त्याचे दाखले दिले, का आम्ही तुटलो आहे, का आम्ही परिवाराच्या बाहेर त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या परिवाराच्या बाहेर निघालो, त्यांनी सांगितलं. मला वाटतं की कुठल्याही राजकीय व्यक्तीने किमान परिवार तरी सोडावा, तिथे राजकारण करू नये असं मला वाटतं. काल शरद पवार आपल्या भाषणात बोलताना बोलले की भाजपसोबत जो गेला तो संपला आहे, त्याच्यामुळे हे जे बंडखोर जे गेले आहेत ते सुद्धा संपतील असं ते वाटतं. मात्र शरद पवार साहेबांना सांगावं लागेल की तुम्ही शिवसेनेसोबत जाऊन मोठे झालेत का? उद्धव ठाकरेसोबत जाऊन तुम्ही मोठे झाले का? तुम्ही काँग्रेससोबत जाऊन त्या ठिकाणी बाहेर येऊन काही काळ तुम्ही सत्तेमध्ये आले ठीक आहे, पण आज काय परिस्थिती आहे? आज जेव्हा तुम्ही या परिस्थितीमध्ये आलाय की ना पक्ष राहिला, ना पक्षाचे निष्ठावान लोक आज पक्षाच्या बाहेर चालले, आज तुमची स्थिती केंद्रामध्ये योग्य नाही आहे, महाराष्ट्र चांगली नाही आहे, आज स्थिती एवढी वाईट झाली की परिवारही तुम्हाला सोडून चालला, आता यापेक्षा वाईट दिवस काय पाहिजे? त्यामुळं भाजप ही भाजपवर आरोप करण्यापेक्षा आत्मचिंतनाची गरज आहे. पवार साहेबांनी आत्मचिंतन केलं पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाबद्दल न बोललेलं बरं. त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आपलं पहिले घर सांभाळावं, आपला पक्ष सांभाळावा. भाजपबद्दल कृपया त्या ठिकाणी टिप्पणी करणे हे काही योग्य नाही. आमचे प्रधानमंत्री आमचे अमित भाई हे आज देशामध्ये सर्वोत्कृष्ट नेते आहेत. मोदीजी जगातले सर्वोत्तम नेते आहेत. अमितभाईंनी आपल्या कर्तृत्वाने देशामध्ये आपलं एक स्थान निर्माण केलं आहे आणि पवार साहेबांना तर 40 वर्ष 50 वर्ष काम करूनही जे आमच्या नेत्यांनी स्थान निर्माण केलं त्यांना तर कधीच करता आलं नाही.